आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थ नगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थ नगर वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स दत्त मंदिर जवळ बाजारपेठ वैभववाडी गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। तयरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दूरवस्थेवरून बँकेचे माजी संचालक गुलाबराव चव्हाण आक्रमक झालेत। करुळ घाट मार्गातील खड्डे बुजवण्याचं काम सुरू करा, अन्यथा काठीनं झोडून काढणार, असा इशारा श्री चव्हाण यांनी ठेकेदार आणि संबंधित विभागाला दिलाय। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा तयरे कोल्हापूर मार्ग खड्डेमय झालाय। संपूर्ण मार्गच खड्ड्यात गेलाय। या संदर्भात राजकीय पक्ष, व्यापारी नेते मंडळी आणि शेतकरी यांनी वेळोवेळी आंदोलनं केली। रस्त्याच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधाचे बॅनर देखील लावले। तत्पूर्वी आमदार नितेश राणे यांनी घाटाची पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती। या साऱ्याचा परिणाम होऊन अखेर 2 दिवसांपासून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। तळेरेपासून हे खड्डे बुजवले जात आहे। हे काम सुरू असताना श्री चव्हाण यांनी येथे जाऊन पाहणी केली। काम दर्जाही नसल्याचा आरोपही केला। तसेच यावेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच थारेवर धरलं। श्री चव्हाण यांनी आक्रमक होत काही काळ वाहतूकही रोखून धरली। घाटातील खड्डे प्रथम बुजवणं गरजेचं होतं, मात्र ते न करता तेथील खड्डे का बुजवता असा सवाल करीत घाट सुरळीत करा, अन्यथा काठीनं झोडपून काढू, असा इशारा देखील दिलाय। आणि हे खड्डे काय भरण्याची गरज आहे? जाड गाडी आहे, इकडनं घाटातनं गाडी जात नाही। आणि ती तर लागला पावडर मारायला, तिकडे मार ना पावडर आधी। तुला कोणाला करायचं असेल त्याला फोन कर, कोणाला बोलवायचं असेल त्याला बोलव। आणि मारणार खडकीची हे तुम्ही गेला याच्यातनं की उपदारवर, हे तुम्ही एकदा गेला की बस आहे आलीवर। पैसे नसते, पैसे काढायचे। घाट बोंबलत पडला आहे, त्या गाडीचा येतो 1,00,000 टन ऊस जातो इथनं। तो राहिला तर कसं होणार? शेतकरी गेले की नाही, हे राहिले तर याच्यातनं गाडी जाईल। तुम्हाला माहिती इथनं 1,00,000 टन ऊस जातो। एक महिना ऊस आलाय, एकही गाडी ऊसाची जात नाही। मी तुम्हाला जायला नको म्हणणार नाही, पडणार तुम्हाला पण। पण माझ्या एवढीच तुम्हाला काळजी पाहिजे, तुम्हाला पण माझ्या एवढीच काळजी पाहिजे। 1,00,000 लोकांचं नुकसान आहे। 1,00,000 टन 22 कोटी रुपये इकडे येतात तुझे ऊसाचे। महिनाभर झाला, आज 7,000 ते 10,000 टन ऊस गेला असता। पहिलं खाते तिकडनं भरा, सोडून द्या। उद्या आज आहे ना आपल्याकडे, ऐका एक माझं एक फोन करा। मी उद्या खडीचे ताकद चालू करतो। उद्या खडीला नाही पडली, तुम्ही म्हणाल ते काम बंद कर पण कर। तुम्हाला तुम्ही दाखवला तरी चालणार माझं? हे बघ, मी हेच घेऊन फिरणार आणि पडणार बघा। माझ्यावर केस कशी व्हायची तशी होऊन दे। मी उद्या काम चालू करतो। हा, घाटातलं झालं ना की माझं कुठेही काही म्हणणं नाही। 2 की 3 टन पहिलं वरणा पाहिजे, खाली आले पाहिजे। हा, मग झालं, माझं काय म्हणणं नाही। वरण खाली येऊ दे, मग तुम्ही वरण 2-3 टन करा आणि चौकश करा। चल, हा। चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी काही वेळानंतर घटनास्थळी आले होते। घाटातील कामाला केव्हा सुरुवात होते हे पाहणं औत्सुक्याचं बनलंय। वाहन चालकांना याची प्रतीक्षा लागली आहे। श्रीधर साळुंखे, कोकण सातला यू, वैभववाडी।